सुन बाई, आता उठव त्याला. जाऊ दे, झोपू दे ना दादा त्याला. अगं तिच्या पोटात काही नाहीये, थोडं सूप जाऊ दे पोटात. हो काकू, काय ना सूप थंड झाल्यावर चांगलं लागत नाही. नाही नाही, म्हणजे मी केलंय म्हणून नाही, युनिव्हर्सल रूल आहे. कुठलंही सूप ना गार झालं की चांगलं लागत नाही. हो पण झोपू दे ना त्याला. अगं मी गरम करून देईन ना सूप त्याला, ठीक आहे. आणि तू काय समोरच राहतेस का? हो इथे समोरच, सवाई बंगला. नाव काय म्हणालीस? सवाई बंगला. बंगल्याच नाही, तुझं नाव काय? नीतू. घरी कोण कोण आहेत आणखी? आई, बाबा, नाग्या. नागेश, माझा भाऊ नागेश आला होता ना मगाशी. तो हो लहान भाऊ. बर, करतेस काय तू? मी काकू जगा वेगळे खाण्याचे पदार्थ बनवते, आणि त्या व्यतिरिक्त इंटिरियर डिझायनर. अरे वा. वेल मित्रांनो, स्पेशली प्रेमात खोटं बोलावं लागत, पण लक्षात ठेवा, खोट्याच्या आधारावर कोणतंही नातं टिकत नाही. म्हणून खरं बोला, जरी ते तुम्हाला शॉर्ट टर्म लॉस वाटत असेल, तरी ते लॉंग टर्म प्रॉफिट आहे ह्याची मला खात्री आहे. जरा विचार कर. आय एम व्हेरी शुअर तुम्हाला पटेल. वेल, आज एवढंच, उद्या पुन्हा भेटू याच वेळी. टिल देन टेक केअर. तुमचा आभास. काकू मला असं वाटतं आता तो सकाळीच उठेल डिरेक्टली. हो नाही नाही, डॉक्टरने दिलेली औषध घ्यायची, त्याच्या आधी पोटात जाऊ दे तिच्या काहीतरी. हो दादा, तेही बरोबरच आहे. बर मी उठवते त्याला. जर ह्या घरात झोपलेले मिस्टर शिरगुळकर आहेत, तर मी ज्यांना बघितलं ते कोण होते? आणि मी ज्यांना बघितलं ते मिस्टर तिरुळकर आहेत, तर मग आज झोपलेले कोण आहे? म्हणजे खरोखर माझ्या मेंदूवर परिणाम होऊन मला भास होत आहेत की काय? नाही नाही नाही, भास तर म्हाताऱ्याने होतात आणि मी तरुण आहे. हा म्हणजे मी ज्यांना बघितलं ते तिरुळकर. पण परत प्रश्न तोच उरतो, आज झोपले ते कोण आहे? भूत तर वावरत नाही ना तिरुळकरांच्या रूपात, कारण भूत कोणाचं रूप घेऊ शकत? खरंच काढी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लच वर पाय ठेवते गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीस? हो मी काही पाल नाहीये, भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येत, आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाइस. सॉरी. इट्स ओके. अरे थँक यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला, आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग
मी पळतोय. त्याला पळणं नाही म्हणत त्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, त्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. हो चल.